अचीव द गोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तलाठी भरतीसाठी आपण क्लासेस स्टार्ट केले आहे, त्यामध्ये बघा भूगोल या विषयासाठी आपण स्टेट बोर्डपासून सुरुवात केली आहे. त्यामध्ये हे आपलं इयत्ता पाचवीचं 19वं चॅप्टर आहे, अन्नघटक. जर याआधीचे चॅप्टर तुम्ही बघितले नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, कर्बोदके. तर बघा इथे तुम्हाला कृतीद्वारे समजून सांगण्यात आलं आहे, टिक्चर, आयोडीन ड्रॉफर, बटाट्याची फोड. तर काय घ्यायचं, ह्या चार वस्तू, तीन वस्तू तुम्हाला घ्यायचे आहे. कृती आहे, टिक्चर आयोडीनमध्ये थोडे पाणी मिसळून पातळ करून घ्या. त्याचे 4-5 थेंब ड्रॉपरने बटाट्याच्या फोडीवर टाका आणि निरीक्षण करा. तर बघा इथे चित्र तुम्हाला दाखवलं आहे, आयोडीन आणि बटाट्याची फोड. पिस्ट, तर रंग काळसर होतो, बटाट्याच्या फोडीचा रंग कसा होतो, काळसर होतो. पिस्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला की त्याचा रंग काळसर होतो. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, पिस्ट या पदार्थाचा आयोडीनशी संपर्क आला तर त्याचा रंग कसा होतो, निळा रंग होतो. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जायचं, पिस्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आल्यावर कोणता रंग होतो, तर काळसर निळा. याचा असा अर्थ की बटाट्यात पिस्ट आहे. ज्वारी, बाजरी, पिस्ट असलेले पदार्थ विचारले तर बटाट्यामध्ये पण पिस्ट आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यामध्ये तसेच साबुदाणा, बटाटा अशा पदार्थांमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात पिस्ट असते. तर बघा पिस्ट कशा कशात असते हे लक्षात ठेवायचे. बटाटा, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यांमध्ये तसेच साबुदाणा, बटाटा अशा पदार्थांमध्ये काय असतं, पिष्ट असतं. पिष्टमय पदार्थ इथे चित्रात दाखवले. धान्याचे पीठ होते, ही धान्य आपल्याला आहारातील मुख्य पदार्थ असतात. मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतात. पिष्टमय पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो. बघा शक्रा, शक्रा म्हणजे काय, वनस्पतीपासून मिळणारे व चवीला गोड असणारे पदार्थ म्हणजे शक्रा. साखर हा शक्रेचा एक प्रकार आहे. तर शक्रा म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा वनस्पतीपासून मिळणारे व चवीला गोड असणारे पदार्थ म्हणजे काय, शक्रा. साखर हा काय, शक्रेचा प्रकार आहे. त्यानंतर आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्याचा पचनातून शक्करा बनतात. या शक्करेचे शरीराच्या सर्व भागात मंद ज्वलन होते, त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजेच पिष्टेचा पचनातून मिळणारी शक्करा शरीरासाठी इंधनाचं कार्य करते. तर बघा शरीरासाठी इंधनाचा वापर काय करते, शक्करा कशा प्रकारे करते आत्ताच आपण बघितले. त्यानंतर बघा शक्करा, गोड लागणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये विविध प्रकारचे शक्करा असतात. उदाहरणार्थ ऊसाच्या रसापासून आपण गूळ किंवा साखर तयार करू शकतो, कारण त्यात सुक्रोज नावाचा शक्करा असतो. तो गूळ आणि साखर यामध्ये कोणत्या नावाचा शक्करा असतो, हा पॉईंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तो कोणता, सुक्रोज. सुक्रोज हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पिकलेला आंबा, केळी, चिकू अशी फळे तसेच मध, दूध यातही वेगवेगळ्या प्रकारचा शक्करा असतात. त्यापासूनही शरीराला ऊर्जा मिळते. कोंडा व तंतुमय पदार्थ आहेत. कोंडा काय, तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थ विचारला तर काय, कोंडा. अन्न मार्गात तंतुमय पदार्थांचा वेगवेगळा उपयोग असतो. खाल्लेले अन्न मार्गातून पुढे सरकत असते. तंतुमय पदार्थामुळे ते योग्य त्या गतीने पुढे सरकते. न पचलेल्या अन्नाचा भाग शरीराला निरुपयोगी असतो. या निरुपयोगी भागातून विष्ट तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थाचा उपयोग होतो. तंतुमय पदार्थांचा चौथा असेही म्हणतात. तर तंतुमय पदार्थाला काय म्हणतात, चौथा असेही म्हणतात. फळांच्या साली व भाज्यांची शिरा तसेच साली, पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत. तर तंतुमय पदार्थ कोणते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फळांच्या साली, भाज्यांच्या शिरा तसेच साली, पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये हे काय आहे, तंतुमय पदार्थ. तर तंतुमय पदार्थ तुम्हाला लक्षात ठेवायचे. आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसेल तर बद्धकोष्ठतेसारखा त्रास होऊ शकतो. आत्तापर्यंत आपण अन्नपदार्थामध्ये असणारे तीन प्रकारचे पदार्थ पाहिले, पिष्टमय पदार्थ, शक्रा, तंतुमय पदार्थ. कोणते पाहिले आपण,
पिष्टमय पदार्थ, शर्करा, तंतुमय पदार्थ यांना एकत्रित कर्बोदके म्हणतात. बघा, यांना तिघांना एकत्रित काय म्हणतात? कर्बोदके. पिष्टमय पदार्थ, शर्करा, तंतुमय पदार्थ यांना एकत्रित काय म्हणतात? कर्बोदके. कर्बोदकांचा मुख्य उपयोग शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे. तर कर्बोदेचा मुख्य उपयोग काय हे जर तुम्हाला विचारलं तर शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे. तर कर्बोदके हे तीन याच्यापासून बनलेले आहे. त्यानंतर दुसरी कृती दिली तुम्हाला साहित्य, वहीचे दोन पांढरे कागद, छापील मजकूर असलेले एक पान, थोडेसे गोड तेल घ्यायचे. दोन पांढरे कागद घ्या, एका कागदाला तेल लावा, दुसऱ्या कागदाला तसंच ठेवा. दोन्ही कागद आळीपाळीने छापील मजकुरावर ठेवा आणि कागदाखाली मजकूर वाचण्याचा प्रयत्न करा. काय आढळून येईल? तेल लावलेल्या कागदाचा मजकूर वाचता आला नाही, पण तेल लावलेल्या कागदाचा जो तो मजकूर आहे वाचता आला, कारण तेलामुळे कागद अर्धपारदर्शक झाला. स्निग्ध पदार्थ, तेल हा स्निग्ध पदार्थ आहे. यावरून काय होतं? तेल काय? स्निग्ध पदार्थ आहे. तर स्निग्ध पदार्थ तुम्हाला विचारलं तर काय? तेल आहे. स्निग्ध पदार्थ लावल्याने कागद अर्धपारदर्शक होतो. कागद अर्धपारदर्शक होणे ही अन्न पदार्थात स्निग्ध पदार्थ असण्याची खूण आहे. अन्नातील स्निग्ध पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते, पिष्टातून मिळते, त्यापेक्षा दुप्पट ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून मिळते. बघा, ज्या पिष्टापासून आपल्याला जी ऊर्जा मिळते त्याच्या दुप्पट ऊर्जा आपल्याला स्निग्ध पदार्थापासून मिळते. परंतु आपल्याला आहारात हे पदार्थ पिष्टमय पदार्थापेक्षा कमी प्रमाणात असतात. दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप, वनस्पतीपासून मिळणारे तेल ही स्निग्ध पदार्थांची उदाहरणे आहेत. याशिवाय मांस, अंड्यातील बलक यातही स्निग्ध पदार्थ असतात. ठीक आहे, आहारात आलेल्या स्निग्ध पदार्थापासून शरीरात चरबी तयार होते. बघा, आहारातून जे स्निग्ध पदार्थ येतात त्यापासून काय होतं? चरबी तयार होते. काही काळ अन्न मिळाले नाही तर त्या या चरबीपासून शरीराला ऊर्जा मिळू शकते. चरबीचा एक थर आपल्या त्वचेखाली असतो, तर चरबीचा या थरामुळे शरीराला आकार मिळतो. तसेच शरीराला उष्णता राखण्यासाठी ब्लँकेट किंवा गोधडीप्रमाणे या थराचा आपल्याला उपयोग होतो. इथं स्निग्ध पदार्थ तुम्हाला दाखवले. नाजूक वस्तूंना पुठ्ठे, थर्माकॉल इत्यादींचे संरक्षण मिळते. खोक्याची हालचाल झाली, ते पडले किंवा त्यांना बाहेरून मार लागला तरी आतील वस्तूचे नुकसान होत नाही. त्याचप्रमाणे शरीरातील चरबीच्या थरामुळे अंतरेंद्रियांनाही संरक्षण मिळते. बाहेरून शरीरावर मार लागला तरी हाडांना किंवा इतर आंतरेंद्रियांना लगेच इजा होत नाही. त्यानंतर बघा प्रथिने. आता आपण काय शिकणार आहोत? प्रथिने. भिंत बांधण्यासाठी जसे दगड किंवा विटाची गरज असते, तसेच आपल्या शरीराला बांधण्यासाठी प्रथिनांची गरज असते. शरीराची सतत झीज होत असते. एखाद्या वेळेस शरीराला छोटी मोठी इजा होते, त्याचं दुरुस्ती आपल्याला नकळत होऊन जाते. त्यासाठी प्रथिनांची गरज असते. शरीरातील वाढ होते असताना तर प्रथिनांची भरपूर प्रमाणात गरज असते. बघा, आपल्याला कुठे लागलेलं असेल ते आपोआप भरल्या जाते ती जागा. बघा, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने या अन्न घटकाच्या शरीराला मोठ्या प्रमाणावर गरजा असतात. मोठ्या प्रमाणात लागणारे अन्न घटक, तर मोठ्या प्रमाणात लागणारे अन्न घटक तुम्हाला विचारले तर काय? कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे काय? मोठ्या प्रमाणात लागणारे स्निग्ध पदार्थ. जीवनसत्वे व खनिजे मुख्य अन्न घटकांशिवाय आपल्याला इतर काही अन्न घटकांची अतिशय थोड्या म्हणजे अल्प प्रमाणात गरज पडते. हे अन्न घटक म्हणजे जीवनसत्वे व खनिजे आहे. अल्प प्रमाणात अत्यावश्यक अन्न घटक, इथं आपण काय पाहिलं? मोठ्या प्रमाणात लागणारे अन्न घटक आणि तो अल्प प्रमाणात अत्यावश्यक अन्न घटक कोणते? जीवनसत्वे आणि खनिजे. त्यानंतर आपण बघू जीवनसत्वे. या अन्न घटकाच्या विविध प्रकारची इंग्रजी नावे दिली आहेत. उदाहरणार्थ जीवनसत्व ए, बी, सी, डी, ई आणि के ही मुख्य जीवनसत्वे आहेत. कोणती जीवनसत्वे? ए, बी, सी, डी, ई, के. या जीवनसत्वाची अल्प प्रमाणात आवश्यकता असली तरी त्यांचा अभावामुळे गंभीर स्वरूपाचे दोष किंवा विकार निर्माण होतात. उदाहरणार्थ ए जीवनसत्वाच्या सतत अभावामुळे रातांदळेपणा येऊ शकतो. बघा, हा पॉईंट तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. रातांदळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो? तर कोणत्या? ए जीवनसत्व. हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, यावर क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर डी जीवनसत्वाच्या सतत अभावामुळे हाडे कमकुवत व ढिसूळ होतात. कोणत्या जीवनसत्वाच्या सतत अभावामुळे
हाडे कमकुवत व ठिसूळ होता तो कोणते? डी जीवनसत्व. हा एक पॉईंट तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जीवनसत्वामुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. त्यानंतर खनिजे, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम ही शरीराला आवश्यक असणारे खनिजे आहे. तर शरीराला आवश्यक असणारे खनिजे कोणते? तर कोणते? लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम असणाऱ्या खनिजांची उदाहरणे. शरीराला त्यांची गरज अल्प प्रमाणात असली तरी अनेक अत्यावश्यक क्रियांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. उदाहरणार्थ रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम लोहाचा उपयोग होतो. लोहाचा उपयोग शरीरातून ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी कोणत्या खनिजाचा उपयोग होतो हे जर तुम्हाला विचारलं तर लोहा. रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही आणि अशक्तपणा व सतत थकवा जाणवतो. या विकाराला ॲनिमिया म्हणतात. ॲनिमिया कशाला म्हणतात? ॲनिमिया हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर लोहाच्या कमीमुळे होतो. रक्तशय किंवा पांडुरोग म्हणतात. कॅल्शियम या खनिजामुळे आपले हाडे मजबूत होतात. विविध फळे, फळभाज्या, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य तसेच त्यांच्या साली आणि धान्यांचा कोंडा हे जीवनसत्वे व खनिजे स्रोत आहे. म्हणून शक्य ती फळे साली सकट खावी तसेच पिठातील कोंडा चाळून फेकू नये. त्यानंतर संतुलित आहार. माझी प्रकृती उत्तम आहे असे आपण म्हणतो तेव्हा आपल्याविषयी काय सांगत असतो? प्रकृती चांगली आहे याचा अर्थ आपले सर्व कामे, अभ्यास, खेळ इत्यादी सहज करता येण्या इतपत आपल्यामध्ये शक्ती आहे व ती कामे आपण उत्साहाने व आनंदाने करू शकतो. आपल्या शरीराची वाढ योग्य रीतीने होत आहे तसेच आपण वारंवार आजारी पडत नाही. आपली प्रकृती उत्तम राहावी असे सर्वांनाच वाटते. अशी परिस्थिती राहण्यासाठी कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे या सर्वांचा शरीराला योग्य तेवढा पुरवठा होणे गरजेचे असते. सर्व अन्य घटकाचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला काय म्हणतात? संतुलित आहार म्हणतात. संतुलित आहार कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर अन्न, ऊर्जादायी अन्न घटक, त्याचे टाईप हीट, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. शरीर बांधणीचे अन्न घटक कोणते? प्रथिने. रोगप्रतिकार व इतर क्रियांसाठी अल्प प्रमाणात आवश्यक घटक अन्न घटक कोणते? जीवनसत्व आणि खनिजे. त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला? पदार्थ एक, अन्न घटक अनेक. पदार्थ एक आणि अन्न घटक किती? अनेक. आपल्या आहारातील प्रत्येक खाद्यपदार्थातून आपल्याला एकापेक्षा अधिक अन्न घटक मिळत असते. उदाहरणार्थ गुडदाणी किंवा चिक्की, शेंगदाण्यापासून प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि गुळापासून काय मिळते? आपल्याला शक्रा मिळतो. शेंगदाण्यापासून काय मिळतं हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके आणि गुळापासून शक्रा, लोह मिळतं. त्यानंतर केळी, शक्रा, काही आणि काही खनिजे व तंतुमय पदार्थ भेटतात. त्यानंतर उकळलेले अंडे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, काही जीवनसत्वे व खनिजे. अन्न घटकांचे सर्व प्रकार मिळण्यासाठी आहारात विविधता असणे गरजेचे असते. त्यानंतर पोषण आणि कुपोषण. शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्न घटक पुरेशा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकाची सतत कमतरता राहिली तर तिचे नीट पोषण होत नाही. ती व्यक्ती कुपोषित आहे असे आपण म्हणतो. कुपोषणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ कर्बोदके व प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळाली नाही तर शरीराची वाढ खुंटते. माणसाला सतत थकवा वाटतो. अभ्यासात तसेच खेळात व इतर कामात उत्साह वाटत नाही. एखाद्या जीवनसत्वाच्या किंवा खनिजाच्या अभावामुळे काही विशिष्ट आजार होऊ शकतात. त्यानंतर आहाराविषयी काही गैरसमजुतीही असतात. काहींना वाटते दूध, तूप, सुका मेवा, गोडाचे पदार्थ, तेलकट पदार्थ, चॉकलेट, केक, बिस्किट खूप खाऊन दष्टपुष्ट झाले ले मूल सुदृढ असते. परंतु केवळ आवडेल तेच खाल्ले आणि सर्व अन्न घटक शरीराला मिळाले नाही तर ती व्यक्ती कुपोषित राहते. आणि हे नेहमी लक्षात ठेवा. बाजारातील प्रलोभन दाखवणारे आकर्षक व चटपटीत तयार पदार्थ खाण्यापेक्षा संतुलित आहार मिळणे हे असे पदार्थ तयार करून खावे. तर याच प्रकारे आपलं हे लेक्चर इथे संपले. तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.